subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरातील आगवाली चाळ परिसरातील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे सिद्धार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या प्रसंगी सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेसमोर फुलांची आरास सजविण्यात येऊन समाज बांधवांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच बुद्ध विहारातील थोर महापुरुषांच्या प्रतिमेस फुलपुष्पहार अर्पण करत सामूहिक पूजा वंदना करण्यात आली. वर्षावास समाप्ती कार्यक्रमानिमित्त सिद्धार्थ फाउंडेशन तर्फे समाज बांधवांसाठी महाप्रसादच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आलेल्या समाज बांधवांनी सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये नतमस्तक होऊन या महाप्रसादचा लाभ घेतला. गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाची आज समाप्ती करण्यात येऊन सिद्धार्थ फाउंडेशन तर्फे अन्नदानाचा सेवाभावी उपक्रम सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये संपन्न करण्यात आला. गेल्या 70 वर्षांपासून आंबेडकरी चळवळीचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून सिद्धार्थ बुद्ध विहाराची ओळख असून या बुद्ध विहाराच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार जनमानसामध्ये अविरतपणे पोहोचविण्याचे कार्य सिद्धार्थ फाउंडेशन द्वारा समाज बांधवांकडून आजही सुरू आहे. वर्षवास कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी सिद्धार्थ फाउंडेशन द्वारा आंबेडकरी चळवळीचे विचार समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा मानस असताना यंदाही सिद्धार्थ फाउंडेशन द्वारा 1.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षवास कार्यक्रमाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याची परंपरा अबाधितपणे सुरू आहे. या प्रसंगी उपस्थित सिद्धार्थ फाउंडेशनच्या पदाधिकारी समाज बांधवांनी आयबी न्यूज महाराष्ट्र लाइव्ह वरती संवाद साधताना प्रत्येक समाज बांधवाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा प्रण घेऊन चालले पाहिजे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाचे गुण अंगीकारत समाजामध्ये जगले पाहिजे हाच खरा वर्षवास कार्यक्रमाचा उद्देश असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सिद्धार्थ फाउंडेशन हे गेल्या 70 वर्षापासून चळवळीचं प्रमुख प्रवेशद्वार असून आणि गेल्या 70 वर्षापासून इथे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे कार्य अविरतपणे चालू आहे आणि इथे सर्व जे युवा पिढी आहे ते या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करत असतात. जसं आता लोकांना रक्तदान शिबिर वगैरे असतात किंवा जे पण वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतात, सामाजिक प्रकल्प असतात, तर ते मोठ्या प्रमाणे सहभाग घेऊन पूर्ण शहरामध्ये करण्याचा त्यांचा एक मानस असतो आणि हा मानस आम्ही अविरतपणे यावर्षी पण कायम ठेवलेला आहे. आज वर्षवास समारोपाच्या निमित्ताने मी सर्व समाज बांधवांना आणि सर्व भुसावळकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. जे मी म्हणाली सर, आज आपल्या जे सिद्धार्थ बुद्धविहार आहे या सिद्धार्थ बुद्धविहारामध्ये दरवर्षी आपण वर्षा समाप्ती येथे करत असतो. दरवर्षाप्रमाणे जो वर्षावास असतो 3 महिन्यापर्यंत चालतो. 3 महिन्यानंतर हा वर्ष समाप्तीचा जो दिवस येतो आपला अश्विन पौर्णिमेला, तो आज आलेला आहे आणि त्या निमित्ताने आपण सिद्धार्थ बुद्धविहारामध्ये आपल्या सिद्धार्थ फाउंडेशनच्या वतीने आपण इथे म्हणजे भोजनाचं आपण हे केलेलं आहे, अरेंजमेंट केलेलं आहे आणि पूजा वंदना इथे घेण्यात आलेलं आहे. आणि एवढं सांगायचं आहे की प्रत्येक विहारामध्ये जसं आपण वर्षासमाप्ती करतो त्या निमित्तानं आपण एक प्रण सुद्धा घेतलं पाहिजे की सर्वांनी आपण शिक्षित व्हायला पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगलं आहे. शिका, संघटित आणि संघर्ष करा हे आपण ठेवलं पाहिजे. भगवान बुद्धांचं सांगितलं आहे समता, बंधुता, स्वातंत्र्य हे सुद्धा आपण टिकून ठेवलं पाहिजे. दर वर्षाप्रमाणे सिद्धार्थ बुद्ध विहारामध्ये वर्षासमाप्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे हा वर्षासमाप्तीचा कार्यक्रम येथे संपन्न झाला. त्याचप्रमाणे येथे सिद्धार्थ फाउंडेशन आणि आम्ही प्रबोधनकार प्रतिष्ठान महात्मा फुले अभ्यासिकातर्फे आम्ही विद्यार्थी जे विद्यार्थी ते अभ्यास करतात त्यांच्यातर्फे या वर्षावासानिमित्त सर्व भुसावळ वाशियांना शुभेच्छा देतो. नागांच्या नागपुरात चंद्रमणी सवेला भोजनात
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.